नमस्कार, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाचा समाजशास्त्र या विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण समाजशास्त्राची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 19 गुणांची आहे. त्यात इतिहासाला 8 गुण दिलेले आहेत, भूगोलाला 8 गुण आणि राज्यशास्त्राला 4 गुण. यामध्ये इतिहासाची 2 प्रकरणं आहेत, राज्यशास्त्राचं 1 प्रकरण आणि भूगोलाचं 2 प्रकरणं. अशा 5 प्रकरणांवर आधारित ही 20 गुणांची प्रश्नपत्रिका आपल्याला येणार आहे. 15 ऑगस्टनंतर आपली ही चाचणीची परीक्षा सुरू होणार आहे, त्यासाठी ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील आणि मित्रांनो, आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. इयत्ता 10वी समाजशास्त्र प्रश्न पहिला. इतिहासावर आधारित पहिला प्रश्न बघा. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधान पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक व्हॉल्टेअर यास म्हणतात. बघा, या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत. ते 4 पर्यायांपैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि तो रिकाम्या जागी लिहून वाक्य पुन्हा लिहायचे. 2. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार दिल्ली येथे आहे. 3. ब भाग, चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा 2 गुणांसाठी. वास्तू आणि ठिकाण त्यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत आणि त्यातली चुकीची जोडी शोधून लिहायची आहे. बघा, याच्यातली दुसरी जी काही जोडी आहे, गोल घुमट विजापूर, ही जोडी चुकीची आहे. सॉरी, ही जोडी बरोबर आहे. त्यात कुतुब मिनार मेहरोली ही जोडी चुकीची आहे, तिथं दिल्ली पाहिजे होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ही पण जोडी चुकीची आहे, दिल्लीच्या ऐवजी तिथं मुंबई हवं होतं. या पद्धतीने दोन्ही चुकीच्या जोड्या आपण या ठिकाणी ओळखायच्या आहेत. त्यानंतर प्रश्न 4 बघा. 25 ते 30 शब्दात उत्तरं लिहा 4 गुणांसाठी. 2 प्रश्न आपल्याला या ठिकाणी सोडवायचे आहेत. बघा, पहिला प्रश्न, राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? बघा त्याचं उत्तर. '1857 साली झालेल्या बंडाकडे सावरकरांनी स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले, त्यावर आधारित स्वातंत्र्य समर हे पुस्तक लिहिले, त्यामुळे प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. त्याचबरोबर दक्षिण भारताच्या इतिहासाकडे लक्ष वेधले गेले, म्हणून राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान महत्त्वपूर्ण ठरते. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर कम्प्लीट करायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, ऐतिहासिक वारसास्थळाच्या संदर्भात युनेस्कोचे कार्य कोणते? युनेस्कोचे कार्य बघा. पहिलं, नामशेष होणाऱ्या वाटेवर असलेल्या वारशाचं जतन व संवर्धन यावर मार्गदर्शक तत्वे जाहीर केली, हे पहिलं कार्य. 2. कार्य आहे, जागतिक वारसापदास पात्र ठरणारी स्थळे आणि परंपरा यांची यादी जाहीर केली. 3. यातून प्राचीन वारसा जपण्यासाठी लक्ष वेधून घेतले, इत्यादी कार्य युनेस्को करते. पुढचा प्रश्न, गांधार शिल्पशैलीची माहिती लिहा, त्याचं उत्तर. 4th शतकात सिकंदराच्या स्वारीनंतर भारतांचा ग्रीकांशी घनिष्ठ संबंध येऊन ग्रीकांच्या शिल्पकलेचा भारतीय शिल्पकलेवर प्रभाव पडला. त्यातून निर्माण झालेल्या शिल्पशैलीला गांधार शिल्पशैली असे म्हणतात. हिरवट रंगाच्या दगडात या शैलीतील शिल्पे कोरलेली आढळतात. त्यानंतर प्रश्न 3, पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. 1. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले, त्याचं उत्तर. सीमा बोवा या फ्रेंच विदुषीने इतिहास लेखनात स्त्रीवादी भूमिका मांडली, यात मोठ्या प्रमाणात स्त्रियांचा समावेश केला गेला. त्याचबरोबर पुरुषप्रधान विचाराचा पुनर्विचार केला गेला.
म्हणून स्त्रियांच्या विविध पैलूंवर संशोधन सुरू झाले. दुसरं ब, बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे, कारण ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिरालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर बखरीचाही समावेश होतो. या बखरीत शूर योद्ध्यांचे गुणगान असते, तसेच ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. राज्यशास्त्र प्रश्न चौथा, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. एक, लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण होय. या पद्धतीने अचूक पर्याय आपण निवडायचा आहे. त्यानंतर दुसरं, स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांची नेमणूक झाली. ब भाग, पुढील विधाने चूक की बरोबर ते सहकारण स्पष्ट करा दोन गुणांसाठी. एक, भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, बरोबर, कारण भारतीय संविधानाने स्वातंत्र्यपूर्व काळातील मतदानाच्या अधिकारासाठी असणारी सर्व बंधने रद्द केली, त्यामुळे मतदारांची संख्या वाढली व सर्व स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. दुसरं, निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो, बरोबर, कारण आचारसंहितेमुळे निवडणुका खुल्या वातावरणात होतात, निवडणूक काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. या पद्धतीने दोघांपैकी एका प्रश्नाचं उत्तर आपण पूर्ण करायचे. त्यानंतर बघा, क भाग, टिपा लिहा दोन गुणांसाठी. एक, EVM मशीन माहितीचा अधिकार, कोणतीही एक टीप आपल्याला पूर्ण करायची आहे. बघा त्याचं EVM मशीनचं उत्तर, लोकसभेच्या 2004 निवडणुकीत देशभर प्रथमच EVM मशीनचा वापर झाला, त्यामुळे हजारो टन कागदपत्रांची बचत झाली. दुसरं, शासनाने केलेल्या व्यवहाराची माहिती जनतेला मिळावी, शासन व जनता यांच्यात सुसंवाद साधला जावा, यासाठी माहितीचा अधिकार शासनाने जनतेला दिला. त्यानंतर पुढचा प्रश्न भूगोलाचा. एक, कंसात दिलेल्या पर्यायापैकी योग्य ते पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा आणि पुन्हा लिहा दोन गुणांसाठी. एक, भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक इंदिरा पॉइंट नावाने ओळखले जाते. दुसरा आहे, ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. या पद्धतीने या दोन्ही गाळले जागा पूर्ण करायच्या आहेत आणि दोन गुण मिळवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न, योग्य जोड्या जुळवा. अ गट आणि ब गट या ठिकाणी दिलेला आहे. अ गटामध्ये दिलेला आहे भारत, त्याचा प्रसिद्ध खेळ विचारला आहे तो आहे क्रिकेट. क, ब्राझील, त्याचा प्रसिद्ध खेळ आहे अ फुटबॉल. त्यानंतर प्रश्न दुसरा, भौगोलिक कारणे लिहा. ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही, त्याचं उत्तर आहे, ब्राझील या देशाचे स्थान शीत कटिबंधात नसून ते उष्ण कटिबंधात आहे, म्हणून ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. दुसरं, भारताचा पूर्व किनारा नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे, तेथील पाण्याची पातळी खोल नाही, त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लक्षात ठेवायचे. पुढचं प्रश्न तिसरा, योग्य की अयोग्य ते लिहा आणि अयोग्य विधान दुरुस्त करून लिहा. बघा पहिलं, ब्राझील देशाला पॅसिफिक महासागराचा किनारा लाभला आहे, उत्तर, हे विधान अयोग्य आहे. ब्राझील देशाला अटलांटिक महासागराचा किनारा लाभला आहे. दुसरे, भारतामध्ये वारंवार उष्णकटिबंधीय वादळे होतात, त्याचं उत्तर आहे, हे विधान योग्य आहे. त्यानंतर ब भाग बघा दोन गुणांसाठी. एक, क्षेत्रभेटीसाठी तुम्ही कोणते साहित्य घ्याल, त्याचं उत्तर आहे, क्षेत्रभेटीसाठी आम्ही पुढील साहित्य घेऊ, माहितीची नोंद करण्यासाठी नोंदवही, पेन, पेन्सिल, मोजपट्टी, कॅमेरा, दुर्बीण इत्यादी. पुढचा प्रश्न, भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती,
त्याचं उत्तर आहे, भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे समाजशास्त्र या विषयाचे प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.